तर महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राज्यभरात चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पहिल्याच प्रचारसभेतून फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिले होते. मात्र मी मुख्यमंत्रीपदाच्याही शर्यतीत नाही आणि अध्यक्षपदाच्या देखील शर्यतीत नाही असं थेट देवेंद्र फडणवीसांनीच सांगितलंय. तसंच काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडेंनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा किंवा भाजप नवा चेहरा देऊ शकतं असं म्हटलं होतं. मैं आपको एक बात बताता हूं. पहली चीज तो यह है कि न मैं मुख्यमंत्री की रेस में हूं, न मैं अध्यक्ष की रेस में हूं. ऐसी कोई रेस ही नहीं है. मैं ऐसी किसी रेस में नहीं हूं. भारतीय जनता पार्टी मेरा घर है. जीना यहां, मरना यहां, इसके सिवा जाना कहां. और देवेंद्र फडणवीस एक ऐसा नट है जो कहीं भी फिट होता है. पार्टी जहां फिट कर दे, ये नट फिट हो जाएगा. युती निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवते. निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व मिळून ठरवणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही म्हटलं असेल तरी जे बाब केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं, आमचे नेते मोदीजी, अमितभाई आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरवतात आणि आमचे तिन्ही नेते महाराष्ट्र ठरवतील. आज आमचा मुद्दा मुख्यमंत्री बनण्याचा नाही आहे. आमचा मुद्दा आहे 14 कोटी जनतेच्या विकासाकरता या महाराष्ट्राला पुढे नेणे. तर 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावरती आवाज कुणाचा घुमणार हे पाहणं आता महत्वाचं आहे. कारण 17 नोव्हेंबरला प्रचाराचा शेवटचा रविवार आहे. त्यात शिवाजी पार्क मैदानावरती सभेसाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून परवानगी मागण्यात आली होती. मात्र 2 दिवस आधी म्हणजेच आजच BMC कडून मनसेला परवानगी मिळाली. पण मोठी सभा आयोजित करण्यासाठी 1.5 दिवस पुरेसा नसल्यामुळे मनसे शिवतीर्थावर सभा घेणार नसल्याचं सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मात्र शिवतीर्थावरती सभा घेण्यासाठी आग्रही आहे. तर 17 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा रविवार आहे. त्याच दिवशी बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन देखील आहे. या दिवशी मोठ्या संख्येनं राज्यभरातून शिवसैनिक मुंबईमध्ये येत असतात. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला परवानगी न दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा धमकीवजा इशाराच संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला दिलाय. त्यामुळे शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला कुणाचा आवाज घुमणार शेवटी हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि 17 तारखेला तुम्ही जरा अडवणार आहात का शिवतीर्थावर? तुम्ही सभेला परवानगी द्यायची नाही द्यायची हा पुढला प्रश्न एखाद्याचा. पण 17 नोव्हेंबरला शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याच सभेला परवानगी देणं हे अधिक सोयीचं होतं. कारण दिवसभर तिथे शिवसैनिकांचा राबता संध्याकाळपर्यंत. तुम्ही संध्याकाळी त्यांना अडवणार, तिथे गर्दी जमणार, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार. प्रशासनाला निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी करायच्या असतील तर त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत. पण सभा होणार 17 तारखेला आमची सांगता सभा होणार. फक्त 1.5 दिवस फक्त त्या सभेसाठी उरलेला आहे आणि या 1.5 दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं हे जरा कठीण होऊन बसतंय. त्याच्यामुळे 17 तारखेची सभा आम्ही करत नाही आहोत. त्याच्याऐवजी मी सर्व मतदारसंघांमध्ये माझा दौरा होणार आहे. भर पावसामध्ये सभा हा विषय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील लकी फॅक्टर ठरत असल्याचं चित्र आहे. शरद पवार यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी भर पावसात सभा घेतली. इचलकरंजीमध्ये शरद पवारांची सभा सुरू झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतरही त्यांनी भाषण सुरू ठेवलं. याआधी शरद पवारांनी 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा साताऱ्यात भर पावसात भिजत सभा घेतली होती आणि शरद पवारांच्या या सभेमुळे निवडणुकीचं वारं फिरलं होतं. पावसात भिजत भाषण केलं की सीट निवडून येते असे शुभ संकेत असल्याचं देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले. आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध आहे? महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभं राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि
तशा परिस्थितीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो. आता सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्क आहे. का बरं पक्क आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना. पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात. शुभसंकेत आहे, शुभसंकेत आहे. नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सातत्यानं टीका होते. देवेंद्र फडणवीसांनी याला उत्तर दिलंय. शरद पवार हे राजकीय पक्ष आणि कुटुंब फोडणारे भीष्म पितामह आहेत असं फडणवीस म्हणालेत. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उत्तर दिलंय. पवारांनी पक्ष सोडले फोडले नाहीत असं प्रत्युत्तर जयंत पाटलांनी दिलं. पार्टियां तोड़ने का, जोड़ने का, फिर तोड़ने का, परिवार तोड़ने का, जोड़ने का, फिर तोड़ने का, इसके महारथी अगर कोई है तो शरद पवार जी हैं. 1978 से लेकर लगातार पवार साहब ने कितनी पार्टियां तोड़ी और कितने परिवार तोड़े, इसके लिस्ट अगर हम निकाले तो उनको हमें पार्टी तोड़ने का और परिवार तोड़ने का भीष्म पितामह कहना पड़ेगा. पवार साहेबांनी कधीही कुठला पक्ष फोडला नाही आणि पक्ष फोडून पक्ष चोरला नाही आणि पक्ष चोरून चिन्ह चोरलं नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्यात दिसतं. शरद पवार साहेबांनी असं कधी केलं नाही. काहींनी ते पक्ष सोडले असतील आणि ते सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले, याला पक्षफोडी म्हणत नाही. आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात. अशोक चव्हाणांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवरती अप्रत्यक्ष टीका केली, त्यामुळे मराठवाड्यात नवं राजकारण सुरू झालंय. अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुखांचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात. तर अशोक चव्हाणांनी राजकीय संकेत पाळले नाहीत असा पलटवार केलाय देशमुख कुटुंबानं. 2010 पासून राजकीय दृष्ट्या म्हणजे कोंडी करण्याचा प्रयत्न 2010 मध्ये काही नेत्यांनी केला. आज ते नेते आज दिवंगत झालेले आहेत, ते आज हयात नाहीत. अशोक चव्हाण यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही, मात्र दिवंगत नेते असा उल्लेख करून त्यांनी विलासराव देशमुख यांच्याकडे बोट दाखवलं. एकेकाळी एकाच पक्षात असलेले हे दोन्ही नेते राज्याचं नेतृत्व करत होते. मात्र मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 8 डिसेंबर 2008 रोजी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर 2009 मध्ये विलासराव देशमुख यांनी केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र काँग्रेसमध्ये 14 वर्ष त्रास सहन करावा लागला असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केलाय. ज्यावेळेस 14-14 वर्ष एखादा माणूस एखादी गोष्ट सहन करतो, काही मर्यादा असतात. त्यामुळे शेवटी मला वाटलं की बा ठीक आहे, आपल्या कामाची किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये पक्षाकडून बळ मिळत नाही किंवा आपली बाजू जी आहे ती समजून घेतल्या जात नाही, त्यावेळेस माणसाकडे ऑप्शन्स काय राहतात. विलासराव देशमुख यांनी अशोक चव्हाण यांना गुरुबंधू असं संबोधलंय. शंकरराव चव्हाण हे गुरु असल्यामुळे विलासराव देशमुख यांनी अशोक चव्हाण यांना नेहमीच मार्गदर्शन केलं होतं. मात्र आता अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे टीका केल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विलासराव देशमुख यांचं 12 वर्षांपूर्वी निधन झालं. 2010 पासून कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय. यावर्षी लोकसभा निवडणुकांच्या आधी 12 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मराठवाड्यात उमटायला सुरुवात झाली आहे. अर्थात त्याचा निकालावर काय परिणाम होतो हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आज राज ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी त्यांनी जाहीरनाम्यातले काही प्रमुख मुद्दे सांगितले. मूलभूत गरजा आणि जीवनमान, तसंच महिला आरोग्य, प्राथमिक शिक्षण, रोजगार
या बाबींचा यात समावेश आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डिजिटल युगामध्ये मराठी, गडकिल्ले संवर्धन या विषयांचा देखील उल्लेख करण्यात आलाय. या गोष्टी कशा सोडवू शकतो याचा उपाय देखील दिल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. हा जाहीरनामा आपल्यासमोर प्रसिद्ध करताना त्या ब्लूप्रिंट मधल्या अनेक गोष्टी याच्यामध्ये आम्ही आतमध्ये आणलेल्या आहेत. याचं कारण विषय बदलले नाहीत, प्रश्न बदलले नाहीत, अजूनही तेच प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांवरती आपण अजूनही चर्चा करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं मी ही हा जाहीरनामा आपल्यासमोर मी ठेवत आहे.